आम्ही एकत्र लढणार वगैरे आज आघाडी आहे, एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छाच नेहमी पुरेशीच असते. जागांचं वाटतं, शेतात काही इश्यू आहेत का नाही हे अजून केलंच नाही ते कसं सांगता येईल. माझं म्हणणं आहे की JCC हे सोल्युशन नाही, पण विरोधी पक्ष सगळे JCC चालले म्हणत असतील तर मी त्याला विरोध करणार नाही, मी त्यांच्यावर बसेन. सर, 2024 निवडणुका राष्ट्रवादी आणि शिवसेना सोबत लढेल का, आणि यामध्ये वंचित आघाडी पण एकत्र येईल? वंचित आघाडीशी आमची चर्चा झालेली, वंचित आघाडीशी आमची चर्चा जी झाली ती फक्त कर्नाटकातल्या मर्यादित जागेशिवाय दुसरी कसली नाही. आणि बाकी आता आम्ही एकत्र लढणार वगैरे आज आघाडी आहे, एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटतं, शेतातले काही इश्यू आहेत का नाही हे अजून केलंच नाही ते कसं सांगता येईल. प्रकाश आंबेडकर तेच म्हणत आहेत की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे मागे राहिलेली आहे ती जागा किंवा हरलेली आहेत 5 वेळा, त्या जागेवर आम्हाला जर दिलं तर आम्ही सोबत लढू, तसा प्लॅन असू शकतो. प्रकाश आंबेडकर आमच्याशी बोललेले नाही, आम्ही त्यांच्याशी बोललेले नाही. तुम्ही सांगता म्हणून मी प्रकाश आंबेडकरांकडून हे मला स्वीकारणं अवघड आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.